श्री हरि विजय कथासार अध्याय 15 वसुदेव देवकी श्री कृष्ण दर्शन राधेची थट्टा नारदांनी लावलेली कळ गोपी वस्त्रहरण। ज्यावेळी गोकुळात श्रीकृष्णाच्या बाललीला सुरू होत्या त्यावेळी कंसाकडून वसुदेव देवकीचे बंदीशाळेत फार हाल हाल होत होते, त्यांना त्रास दिला जाई। तर श्रावण महिन्याचे दिवस होते, अमावस्या आली होती, हिला पिठोरी अमावस्या म्हणतात। या दिवशी पिठोरी व्रत करून आपल्या पुत्रांची पूजा करून त्यांना वाणे देत असतात। ते व्रत लक्षात येऊन देवकी मनात म्हणाली, मला मुलगा असून तो माझ्याजवळ नाही तर मी कोणाला वाण देऊ। या विचाराने त्रस्त होऊन देवकी संचित बसली। मुलगा असूनही त्याचा शोक करता येईना। तिला कृष्णाचा ध्यास लागला, मला 8 मुले झाली, त्यातली 6 कंसाने मारली, एक गर्भच पळाला, एक गोकुळात लीला करतोय म्हणतात, पण तोही सध्या मला पारखा झाला आहे। आज मी कोणाला वाण देऊ? कोणत्या पापाचे मी हे फळ भोगीत आहे हेही कळत नाही। हे परमात्मा श्रीहरी, या बंदीशाळेच्या व्यथेतून आम्हा उभयतांस सोडव व मला माझ्या बाळाची भेट घडव। हा देवकीचा धावा बाळकृष्णाने ऐकला व यशोदेसाठी कष्ट करणारा श्रीकृष्ण सूक्ष्म रूप घेऊन गोकुळातून निघून मथुरेत आला आणि देवकीच्या पाठीशी येऊन उभा राहिला। त्यावेळी देवकीने आपले वाण मांडून ती म्हणाली, हे गोपाळकृष्णा, देवकीनंदना, तू जेथे असशील तेथे याचा स्वीकार कर। तिने त्यावेळी सहज मागे वळून पाहिले, तो तिथे तिला एक सुकुमार बालकाची सावळी मूर्ती दिसली। देवकीने त्या मूर्तीचे चुंबन घेतले, हृदय असे घट्ट धरले, इतक्यात तिला पान्हा फुटला, तेव्हा हाच आपला कृष्ण म्हणून तिने त्या स्तनास लाविले। श्रीकृष्ण आपल्या आईचे प्रथमच दूध प्याला, त्याला अपार आनंद झाला, परख सुख झाले। इतक्यात वासुदेव तेथे आले आणि म्हणाले, देवकी तू कोणाला पाजित आहेस? तेव्हा देवकी म्हणाली, पिठोरी व्रतासाठी माझा कृष्ण मला पावला आहे। आजपर्यंत आपले चमत्कार चरित्र यशोदेस दाखविले, ते मी कानाने ऐकले, त्याची ती लीला आज तो सूक्ष्म रूपाने येऊन मला दाखवित आहे, मी धन्य झाले। तेव्हा वसुदेवाने कृष्णास आपले जवळ घेतले, त्याचे चुंबन घेऊन त्यास हृदयाशी धरले। नंतर दोघांनी श्रीकृष्णाशी सुखसंवाद केला। जाताना वसुदेव देवकीस म्हणाला, आता तुम्ही शोक करू नका, माझे गोकुळातील काम संपत आले आहे, लवकरच मी येथे येऊन दृष्ट कंस चाणूर इत्यादी दैत्यांचा नाश करून तुमची बंदीशाळेतून सुटका करीन। असे सांगून प्रेमाचा निरोप घेऊन श्रीकृष्ण गोकुळात गेला। हे वर्तमान तत्क्षणी नारदाने कंसाच्या सभेत येऊन कंसास सांगितले। कंस संतापला, त्याने आपल्या नोकरास वसुदेव व देवकीस आपल्या समोर सभेत आणण्यास सांगितले। त्याप्रमाणे दूतांनी बंदीशाळेत जाऊन त्या दोघांना मोठ्या बंदोबस्तात आणून श्री कंसासमोर उभे केले। कंसाने आपले शस्त्र उपसले, त्यांना ठार मारण्यास त्यांच्या अंगावरच धावत गेला। त्यावेळी देवकी थरथर कापू लागली, तिने श्रीकृष्णाचा धावा केला। त्यावेळी कृष्ण गोपाळांसोबत खेळत होता, तोच देवकीचे करुण शब्द येऊन वसुदेव देवकी पुढे फिरू लागले आणि सभोवती बसलेल्या दृष्ट राक्षसांची शिरे त्या दिव्य चक्राने पटापट तोडली। कंसाने ते पाहून त्यास फार राग आला आणि विस्मयही वाटला, कारण वसुदेव देवकीस मारण्यास त्यांचे जवळ गेलो तर आपले शिर हे दिव्य चक्र तोडल्याशिवाय राहणार नाही, ही ईश्वर करणी असे समजून त्याने वसुदेव देवकीस बंदीशाळेत परतून गेले। पुढे एके दिवशी श्रीकृष्ण गोपाळांसह वृंदावनात खेळत असता गवळणी गोरस विकण्यासाठी त्या वाटेने मथुरेस जाऊ लागल्या। श्रीकृष्ण त्यांना पाहताच सवंगड्यांसोबत त्यांच्याजवळ गेला। त्या गवळणींच्या मध्यभागी राधा उभी होती, त्याने राधेजवळ जाऊन तिचा पदर धरला। इतक्या मंडळीत भलते सलते हरीने बोलू नये म्हणून राधेने नेत्राने श्रीकृष्णास सुचविले, पण कृष्ण म्हणाला, राधे आमचे दान दिल्याशिवाय या आडमार्गाने का चाललीस? राधा म्हणाली, कृष्णा तू आता लहान नाहीस, आम्ही एका बाजूने गोरस विकण्यास मथुरेस जात असता आम्हा सुगच का अडवतोस? तुझ्या असल्या खोड्या कंसास समजल्या तर तो तुला गोकुळातून हकलून देईल।
हे राधेचे बोलणे ऐकून बाळकृष्ण म्हणाला, राधे तू मला कंसाची भीती दाखवू नकोस। मी त्याच्या एकाहून एक अशा मोठ्या मोठ्या राक्षसांस ठार मारले आहे, तर त्याची काय कथा। 8 भावास त्याने आपटून ठार केले, तसा मी त्याला आपटून ठार करीन, मग तर माझे म्हणणे ऐकशील ना। यावर राधा म्हणाली, तुझा पुरुषार्थ मला ठाऊक आहे। तुला उखळायला बायांनी बांधले, खांद्यावर घोंगडी घेऊन तू गायी राखावयास, पावा वाजवावा, हमामा खेळावा, नाहक गवळणींस आवळावे, हाच तुझा उद्योग। कंसास ठार मारीन हे काय, हे तुझे म्हणणे कोण बरे खरे मानील। पदर सोड, चल दूर हो। हे बोल ऐकताच गवळणी खदा खदा हसू लागल्या। त्या कृष्णाचा परम मित्र पेंद्या म्हणाला, कृष्ण तर पूर्ण ब्रह्म सनातन आहे, त्याचा महिमा तुम्ही जाणता, मग उगाचच का त्याला दूषणे देता। तुम्हा सर्वांना सुख देणे हेच त्याचे काम आहे। तेव्हा चंद्रकला नावाची राधेची मैत्रीण श्रीकृष्णास म्हणाली, तू आता आमच्या सर्व अन्यायांची क्षमा कर। तुला आम्ही हवा तेवढा गोरस देतो, पण असं वाटेत उभा राहू नकोस, अडवू नकोस, राधेला सोड, तिला जाऊ दे। हे भाषण संपताच राधेने प्रेमयुक्त अंतकरणाने बाळकृष्णाकडे पाहिले। कृष्णाला तिची दया आली, कृष्णाने तिचा पदर सोडला। सर्व गवळणींनी कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला गोरस दिला व त्या कृष्णाचे गुण गात मथुरेस गेल्या आणि गोरस विकून गोकुळात परतल्या। पुढे हेमंत ऋतूत मार्गशीर्ष महिन्यात गवळणी कांत्यायनी व्रत केले। सर्वांनी प्रातःविधी उरकून गायींना चारा घालून त्यांच्या धारा काढल्या व यमुनेवर स्नानास गेल्या। तेथे अरुणोदय झाल्यावर सर्वांनी स्नाने केले। सूर्योदय झाल्यावर वाळूची कांत्यायनी मूर्ती करून तिची पूजा केली। आपली वस्त्रे दगडावर ठेवून पुन्हा त्या पोहण्यास यमुनेत उतरल्या। हा त्यांच्या व्रताचा क्रम नित्याचा होता, त्यांना कोणी पाहिलेही नव्हते, म्हणून त्या निर्धास्तपणे नदी पोहत होत्या। हे कृष्णाने अंतर्ज्ञानाने जाणले। तो तेथे आला व सर्व वस्त्रे घेऊन कदंबाच्या झाडावर चढून बसला। इकडे गोपी पोहून वर आल्या, पण ठेवलेल्या ठिकाणी लुगडी चोळ्या नाहीत हे पाहून खिन्न होऊन लुगडी शोधीत इकडे तिकडे नग्नच फिरू लागल्या। इतक्यात एका गवळणीची दृष्टी कदंबाच्या झाडावरील कृष्णाकडे गेली व आपल्या वस्त्रांकडेही गेली। तिने कृष्णाचे सर्वांना हे कृष्णाचे कृत्य दाखविले। त्या लज्जित झाल्या आणि श्रीकृष्णास आळवू लागल्या। त्यांनी कृष्णाची प्रार्थना आरंभिली। त्या म्हणाल्या, गोपाळ कृष्णा, आम्ही कोण व तू कोण याचा विचार करून आमच्या अपराधांची क्षमा कर। तेव्हा बाळकृष्ण म्हणाला, आता मी तुम्हास वर्मी धरले आहे, माझ्या खोड्या सांगते वेळी तुम्ही विचार करीत नाहीत, म्हणून मलाही तुमची करुणा येत नाही। तुम्ही घरी निघून जा, आता तुम्ही कशाला लाज धरिता। गोपींनी प्रार्थना केली की, कृष्णा, आता तुझ्याशिवाय आमची लाज कोण राखील, असे म्हणून त्या वस्त्रे देण्यासाठी नाना तऱ्हेने विनवू लागल्या। बाळकृष्णाने त्यांना तीरावर येऊन सूर्याला नमस्कार करा म्हणजे तुमची वस्त्रे देतो, असे सांगितले। सर्व देहभान विसरून श्रीहरीच्याच ठिकाणी चित्त लीन करून गोपींनी तीरावर येऊन दोन्ही हात जोडून सूर्यनारायणास नमस्कार केला। तेव्हा श्रीकृष्ण त्यांची वस्त्रे परत देऊन खाली उतरला। वस्त्रे नेसून गोपींनी त्याला पुन्हा नमस्कार केला। त्यानंतर त्यांच्या मनातील भाव ओळखून कृष्ण राधेसह गोपींना म्हणाला, मी तुमचे मनोरथ शरद ऋतूच्या पौर्णिमेस पूर्ण करीन। त्याचबरोबर गोपी परत आपापल्या घरी गेल्या।